नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी कृष्ण तर गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं फक्त उच्चारण करायचंय आचरणाच्या भानगडीत पडायचं आचरणाच्या भानगडीत पडायचं नाही कुणाच्या चरित्राच्या चा कृष्णाच्या फक्त उच्चार करायचा याच आचरण करायला गेला तर जरा घोटाळा होईल कारण याचं आचरण करण्याच्या भांदरीत पडलं तर जरा याचं आचरण अवघड याच चरित्र जरा अवघड आहे कसं माहितीये का मावशी याला सोळा हजार एकशे आठ बायकाय म्हण नाही का तुमचं सोळा हजार एकशे आठ बायका गुणाला देवाला आणि त्याच जर आचरण करायला गेलो जमल का जमल का नाही पण माणसं कुणाचंही आचरण करायला कुणाचंही यानं ते केलं म्हणून मी हे केलं देवाला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या ताई देवाला जर सोळा हजार एकशे आठ होत्या बायका खरंच होत्या का म्हणलं मग आता मी जास्त कशाला सांगू मला काय घेणं देणं बरोबर आहे की नाही होत्या म्हणून तेवढा मी सांगितलं सोळा हजार एकशे आठ होत्या म्हणे मग जर सोळा हजार एकशे आठ बायका देवाला होत्या तर खरंच सांगा एवढ्या बायकांना खोबऱ्याचं तेल किती लागत असेल म्हटलं हा त्याचा प्रश्न हे का मला काय टेन्शन त्याच एक जण तर मला म्हणे तुम्ही रामायण करता म्हटलं मग म्हणे मग रामायण करता मग त्याच्यामध्ये वर्णन आलेलं काय म्हंटल त्या रावणाला मुंडके किती होते म्हणलं रामान ते रामानं उडवले ते शंभर वर्णन आलेलं आहे मग होते मुंडके म्हणे खरच होते का म्हटलं खरच होते म्हणे रावणाला जर शंभर मुंडके होते तर एक सांगा रावण एका बाजूना झोपायचा कसा म्हणलं तो खड्डा खोदायचा एक तर त्याच्यापेक्षा पुढच आलं ते म्हणलं काही खरंच रावण्याला शंभर मुंडके होते म्हणलं खरंच होते मग तो बनियन कसा घालायचा <laughs> तानाच नाही डोक्याला काही प्रश्न विचारतील नाही मग देवाला बायका सोळा हजार एकशे आठ होत्या आणि माणसं दुसरं ध्यानात ठेवत नाही पण हे पक्क ध्यानात ठेवतात तुम्ही कीर्तनातलं किती की महत्वाचे मुद्दे सांगता हे नाही पण देवाला बायका सोळा हजार एकशे आठ होत्या आणि एक काका असेच माझ्याजवळ बरजबीनं बरजभीनं कीर्तनाला आले होते माझ्या संध्याकाळचं कीर्तन होतं रात्रीचं माझा अभंग मागणी पण प्रकरणातला होता त्याचा सहज असं काहीतरी विषय आला बा देवाला बायका सोळा हजार एकशे आठ होत्या आणि माझ्या समोर बसलेले काका जे होते ना ते बरजबळीन मावशीनं पाठवलेले होते कीर्तनाला <laughs> काय घरात बसले ऐका जरा कीर्तन चांगला असतं ऐकायचं पण काका कधीच का, कीर्तनाला का, येत नव्हते त्याच कारण जोडी मध्ये जरा असतच असं बायको जाडी तर नवरा बारीक नवरा जाडा तर बायको बारीक बायको गोरी तर नवरा काळा बायको काळा तर बायको बायको खाली तर नवरा गोरा हे फरक असतोच असा ते होत बर का ते काय असतं वयोमानानुसार होतं आता ऐंशी पंच्याऐंशी सुरू झालं <laughs> होत अस मग ते बायको उंच असली की नवरा बुट्टा नवरा उंच असला की बायको बुट्टी मग हे असत बायकोला परमार्थाची आवड असली की नवऱ्याला राहत नाही नवऱ्याला आवड असली की बायकोला राहत नाही हे जोडीमध्ये असा फॉल्ट असतोच शक्य तो देव जोड्या कधीच एकसारख्या देत नाही पण एक विशेषता बर का बाबा पूर्वीच्या काळी तर असं होतं नवऱ्यानं बायकोला पाहिलेलं नव्हतं बायकोनं नवऱ्याला पाहिलेलं नसायचं बरोबर आहे ना तुमच्या काळातलं सांगते मी आमच्या नाही <laughs> तुमच्या काळातलं बायकोनं नवऱ्याला पाहिलेलं नाही ना नवऱ्यानं ना। ना बायकोला पाहिलेलं नाही आई बापानं मुलाची पसंती करायची आणि मुलीनं लग्न करायचं आई मुलीची पसंती करायची आणि मुलानं लग्न करायचं पाहिलेलं एकमेकांना नसायचं आमची आजी सांगते लग्नानंतर आम्ही सहा सहा महिने बोलत बोलत आम्ही नाही तुम्ही आमच्या सहा महिने अगोदरच ओळखी राहतात आत्ताची पिढी सांगते मी पूर्वी ओळख नव्हती एकमेकांचा परिचय नव्हता आई वडिलांनी केलेला लग्न करावं लागायचं तरी सुद्धा सगळ्यात मोठा स्फोट कोणता स्फोट <laughs> सगळ्यात मोठा स्फोट घटस्फोट हा घटस्फोट अजिबात होत नव्हता एकमेकांच्या ओळखी नव्हत्या एकमेकांना जाणलेलं नव्हतं तरी घटस्फोट होत नव्हते आता जाणलेलं असूनसुद्धा लग्नानंतर दोन ते चार वर्षात घटस्फोट होतात दोन हजार म्हणजे मागच्या सालामध्ये नाशिक जिल्ह्याच्या घटस्फोटाचा सर्वे केला तर सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की दोन हजार तीनशे बारा घटस्फोटाचे अर्ज नाशिक न्यायालयात होते कधी दोन हजार अठराला नाशिक जिल्ह्यात एका वर्षात एवढे घटस्फोट होतात मग मला खरं सांगा ओळख ओळख झालेली असते एकमेकांचा परिचय असतो एकमेकांच्या पसंतीनं लग्न झालेलं असत तरी सुद्धा एवढे घटस्फोट का होतात पूर्वीच्या काळी तर ओळख नव्हती जाणलेलं नव्हतं तरी घटस्फोट होत नव्हते व आता एवढे का होतात त्याच कारण असे आता सध्या प्रत्येकाची विचारशैली जरा बदलली प्रत्येकाची विचारशैली बदलली मुलीला एकच वाटतं मी सगळं का म्हणून करायचं काय मत आहे तुमचं बरोबर आहे ना मी एवढी शिकलेली आहे मग मी सगळं का म्हणून करायचं मी कमवणारी आहे मग घरातले कपडे धुवायचं काम मीच का करायचं घरातले भांडे घासायचं काम मीच का करायचं घरात स्वयंपाक करायचं काम मीच का करायचं घरात फरची पुसण्याच काम मीच का करायचं हा आमचा क्रायटेरिया काय मत आहे तुमचं म्हणून घटस्फोटाचं प्रमाण वाढलं तुम्हाला एक सांगू का आपल्या प्रत्येकाच्या मुलीला भांडे घासता आलेच पाहिजे हे वैयक्तिक माझं मत आहे आपल्या मुलीला कपडे धुता आलेच पाहिजे काय मत आहे आलंच पाहिजे आपल्या मुलीला स्वयंपाक करता आलाच पाहिजे पण आताची आमची पोरगी एकच सांगत आहे ना, ना? मग तू कशाला स्वयंपाक करते तू शिकत अजून तू स्वयंपाक करू नको होय बाजूला मी करते आधी आई स्वयंपाक करते पोरगी शिकता शिकता पोरीचं लग्न जमत पोरीला स्वयंपाक माहित नाही पुरीला फक्त आई तर खाता येत करता येत नाही लग्न झाल्यानंतर तिकडे जगदंबा कोण सॉरी हा <laughs> तिथे असतात ना सासूबाई मग त्या काय करतात सुनबाई नवीन सण आलाय जरा तुझ्या हाताना पुरणपोळी करायची आहे तुझ्या हाताची बनवलेली पुरणपोळी मला खायची आहे सासूबाईना सांगितल्यानंतर हिना कधी स्वयंपाक केलेला नाही हिना कधी भाजी केलेली नाही हिला व्हाय पुरण वाट पुरण हिला एवढंच आहे कशाला म्हणतात पुरण आणि कशाला म्हणतात पुरणाची पोळी काय करावं कसं करावं पुरणात पीठ घालावं का पीठात पुरण घालावं हेच जरी हिला कधी माहिती नाही तर मग आता सासूबाई म्हणल्या आता जरा पुरणपोळी कर महिनं काय केलं आता सगळ्यात मोठा गुरु कोणता गुरु युट्यूब गुरु <laughs> सगळ्यात मोठा गुरु कोणता गुरु गुगल गुरु सगळ्यात मोठा गुरु डाटा गुरु नेट गुरु ही म्हणली असंय का मग आता एक काम करते सगळ्यात अगोदर आईला फोन लावून पाहते आई कशी पुरणपोळी करायची तिने आईला फोन लावला फोन लावला पण तेवढ्यात रेंज केली म्हणले जाऊ दे आईशी बोलणं नाही पटकन नेट ओपन करते आणि डाटा ओपन करून पटकन पाहते पुरणपोळी कशी बनवायची तिनं डाटा ओपन केला आणि त्याच्यावरती टाकलं रेसिपीजमध्ये पुरणपोळी मग आता रेसिपीजमध्ये पुरणपोळी टाकल्यानंतर मोबाईलवरती सर्व सुरुवात झाली काय काय करायचं कणिक वणायचं ती डाळ शिजत टाकायची मग ती डाळ शिजून झाली की तिच्यात गुळ कालवायचा हे सगळं ते सुरुवात झाली मग त्यांनी हे नाही सांगितलं ना की तवा तापत ठेवा तवा तापत ठेवा म्हणजे गॅस पेटवा हे का सांगतात का ते नाही ना फक्त तवा तापत ठेवा गॅस पेटवा हे काही सांगत नाही हिना आपला तवा तापत ठेवला एकीकडे कनिकाचा गोळा आहे एकीकडे पूर्णाचा गोळा आहे मग आता ही मोबाईल समोर ही पाहते तसं बनवते पाहते तसं बनवते हे गोळे गोळे तयार झाले त्यांनी सांगितलं गोळे करा तेवढाच फोर जी गेला तेवढा फोर जी गेला आता दिसेना ना काय करा एकीकडे कणिकाचे गोळे एकीकडे पूर्णाचे गोळे मग आता हिला उंच ना ना पुढं पूर्णात कणिक घालावे का कनिकामध्ये का मध्ये पुर घालाव काहीच कळे ना अर्धा तास झाला बाहेर जाय जिन्यावर जाय वरती जाय खाली इथं नेट येत का तिथं नेट मिळत काही केलंय पण काहीच होईना तेवढ्यात अर्धा पाऊन तासानंतर सासूबाईला वाटतं चला कशी हाल हवाले सुनबायची पाहून येऊया नवीन सुनबाईची मग सासूबाई आल्या आणि सासूबाई आल्यानंतर सासूबाईने विचारलं सुनबाई झाल्या का पोळ्या पुरणाच्या आता ही जरी स्वयंपाकाला येत नव्हता ना तुम्हाला एक सांगू का माणसाचा स्वभाव चांगला पाहिजे काय मत आहे तुमचं दोन काम नाही आले तरी चालेल पण स्वभाव स्वभाव चांगला पाहिजे काय मत आहे कोणाला काही द्या का नका देऊ पण नेहमी गोड बोला हे वैयक्तिक माझं मत आहे तुमचं <laughs> <laughs> शेजारीला वस्तू द्यायची नसेल तरी चालेल पण ती आल्यानंतर तिच्यासोबत जरा गोड बोला हे वैयक्तिक माझं मत आहे गोड बोलल्यानं भरपूर काम तुमचे काम तुमचे होता तेवढं कडू बोलल्यानं होत नाही गोड बोला गोड मग ही जी होती ना सुनबाई हिला स्वयंपाक येत नव्हतं पण ही म्हणली आता आल्या व सासूबाई आता काय करायचं सासूबाई आल्या सुनबाई कुठपर्यंत की झाल्या का पोळ्या ही आली सुन सासूबाई आल्या आल्या बरोबर तशी सासूबाईच्या चरणावरती नमस्कार टेकवलं पाया पडली सासूबाई सासूबाई काय माझं भाग्य तुम्ही मला सासूबाई मिळाल्या किती जन्म मी पुण्य असेल की मला तुम्ही सासूबाई सासूबाई म्हणले काय झालं नाही 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 सासूबाई माझी आई सुद्धा माझ्या लग्न होईपर्यंतच होती हो पण आता सगळं माझं इथून पुढे सगळं तुमच्याच हातात माझी आई म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणजे किती चांगल्या किती चांगली मला आई मिळाली तुम्ही सासूबाई नाही तुम्ही माझ्या आई सासूबाईला वाटलं जाऊ दे मरू दे लोकांच लेकरू आलं <laughs> आपल्याला आई आई म्हणायला लागला आणि कुठपर्यंत आल्या पोळ्या आई आई अजून फक्त कनिकाचे गोळे आणि पूर्णाचे गोळे सासूबाई म्हणली कशाला करते तू वय बाजूला कशामुळे झालं कशामुळे गोड बोलल्याना झालं नाही येत एवढं तरी करा तुमचं घर तरी टिकल विठल विठल रात गोड बोलता येत नाही आता खरं सांगा इतकी परिस्थिती बिघडली ना इतकी परिस्थिती बिघडली आमची विचारशैली चेंज झाली आमचे विचार करण्याची पद्धत बदलली पूर्वीच्या काळची पद्धत फार गोड होती बाबा सप्ताह करायचा कशासाठी आमची कुटुंब व्यवस्था सुधारली पाहिजे सप्ताह करायचा कशासाठी आमच्या सुनामधले भांडणं मिटले पाहिजे सप्ताह करायचा कशासाठी आमच्या भावाभावामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे सप्ताह करायचा कशासाठी आमच्या लेकरांना मायबाप कळाले पाहिजे सप्ताह करायचा कशासाठी आम्हाला धर्म आणि आमची संस्कृती कळाली पाहिजे याच्यासाठी करायचा असतो तो सप्ताह विठल विठल अवघड परिस्थिती झाली आता एका, एका प्रश्न केला तरुण मुलगी होती लग्न आणि पहिलं मूळ करून ती माहेराला आली आईच्या जवळ बसली आईच्या मांडीवरती तिनं डोकं टेकवलं आईनं डोक्यावरून हात कुरवाळत असताना ती मुलगी त्या आईला म्हटली आई अशी कशी का आपली भारताची संस्कृती काय झालं आई अगं तुम्ही एवढ्या अठरा वीस वर्षापर्यंत सांभाळलं ग तर हाताच्या फोडासारखं जपलं ग आणि अशी कशी संस्कृती या मुलीनंच नेहमी का नांदायला जायचं असतं ग हो? मुलीनंच नेहमी मुलाच्या घरी का जायचं असतं ग हो? अशी कशी आपली भारताची संस्कृती ग आई अशी कशी संस्कृती त्या आईनं त्या मुलीला सांगितलं ताई दिदी इंडियन कल्चर इज बेस्ट कल्चर सगळ्यात महत्वाची संस्कृती आहे ती भारताची संस्कृती म्हणे का अगं आई नेहमी मुलीच मुलाच्या घरी जातात ग मुलीच नांदायला जातात ग मुलं काय येत नाही कुठ काय येत नाही ग मुलीच का जातात ग त्या आईनं सांगितलं बाई मुलीनंच नांदायला जायचं असत मुलाला नांदायला आणायचं ह आणायचं नसतं मुलीनच नांदायला जाय पण आई अग कधी कधी कसा खडूस नवरा भेटू दोघ मी एवढी चांगली आणि माझा नवरा असा कसा ग त्या आईनं किती गोड उत्तर दिलं ज्याच्या ज्याच्या मनात हे असेल ना आणि मला माहिती प्रत्येकाच्या मनात हे आमचा एक प्रश्न असतो बाबा नेहमी नेहमी इतक्या धमक्या देतात बाया नवऱ्यांना इतक्या धमक्या देतात इतक्या धमक्या देतात काय सांगावं काय सांगावं यांच्या धमक्या हे म्हणतात माहिती आहे माहिती मी होते म्हणून तुमच्या म्हणून साहूसार झाला दुसरी कोणी असती तर नांदली सुद्धा बरोबर आहे ना काय खुनू राहिले पाहिले का <laughs> मी होते म्हणून संसार झाला पोर आहे मला माहिती तुमचं म्हातार पाहिला पासून <laughs> इकडं बी त्याचे वाटत मला आता दिंडोरी तालुक्यात शब्द रचना जरा बदलली असेल मी होते म्हणून संसार झाला मी होते म्हणून संसार झाला मी होते म्हणून एक जनता म्हणलं आता तुम्ही तक्रारी करतात असं काही नाही तुम्ही सुद्धा भरपूर तक्रारी करतात करतात ना एक जणता म्हणला ताई काय माझी बायको भेटली काय माझी बायको भेटली म्हणलं काय झालं म्हणे लईच अवघड ह्याची दुसरी म्हणलं काय झालं एकाला काला आता आशी भेटली होती काय सांग ती उठल्यानंतर बाबा सात वाजता ती नवऱ्याला हणणार म्हणजे शंभर टक्के तिचा तो नियमच होता हाणणार म्हणजे हांणार ते विचार रोज मार खायचा आता कोणाला सांगताना बोलता मार खायचं गपरायचं मार खायचं गपरायचं मार खायचं गपरायचं पण एक दिवस आता सहन करून 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 कॅपॅसिटी संपली ना ते मारता मारता ते रडायला लागलं रडता रडता ते म्हणाला मारू नको ती म्हणले जमणार नाही तो पडिले वळण इंद्रिया सकाळ जमणार नाही अगं मारू नको नाही म्हणले जमणार नाही मग ती मारता मारता हा म्हणला अशी तू ऐकत नाही थांब माझ्यात रेटत नाही थांब आता मोबाईल घेतला नंबर डायल केला याचा मामाचा म्हणजे इच्या बापाचा त्यानं नंबर डायल केला आणि फोन करायला लावला मामाजी अ मामाजी मामाजी तुमची पोरगी मारती मला रडता रडता मामाजी तुमची पोरगी मारती मला काय फळ दिलं तुम्ही मला मामाजी काय फळ दिलं तिकून मामा म्हणले सण करा तुम्ही फळ संभाळ्या मी आकाड संभळतो तुम्ही सुद्धा तेवढा तक्रारी करता एक जण ते मित्राला म्हणे अरे काय माझी बायको काय माझी बायको दोन दिवस झाले का माझ्या सोबत भांडवती भांडती मला म्हणती मायरा जाती दोन दिवस झाले का मायराला जाती दोन दिवस झाले का मायराला जाती वैतवून गेलो राहू मी तिच्या मायराला जाऊन जाऊन सारखे जाते सारखी जाती सारखी जाती सारखी जाती वैतगलो राहू मी सारखी मायराला जाती तो म्हणला तू इतरी बरी मायराला जाती माहिती डायरेक्ट मायराचेच घेऊन येते किती अवघड परिस्थिती आहे हे तक्रारी करताना असं काही नाही पण तुम्ही सुद्धा तेवढ्या तक्रारी करतात मग त्या मुलीनं त्या आईला तक्रार केली आई असं संस्कृती नांदायला जाते माझा नवरा किती ग असं का घडत अशा खडोस नवऱ्यासोबत संसार करायचा का, का। त्या आईनं किती गोड उत्तर दिलं पहा त्या आईचं उत्तर प्रत्येक आईनाच कीर्तनातलं घरी घेऊन जा विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण सिद्धांत लक्षात घ्या त्या आईनं त्या मुलीला उत्तर दिलं नदी किती गोड असते ग नदी? नदी किती गोड असते नदी किती चांगली असते ग नदी किती परोपकार करते गा? चालता चालता का पाप ताप तिरीचे पादाप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे किती परउपकार हे गती आजूबाजूला असणाऱ्या झाड त्या झाडांना पाणी देते जनावर पाणी पिऊन जातात लोकांचं पाण्याची तहान भागवते किती पवित्र नदी आहे किती गोड नदी आहे तिच्यामध्ये स्नान केलं गंगेमध्ये कि अपवित्र माणूस पवित्र होतो एवढी परउपकार करणारी नदी आई सांगते बर का मुलीला पण परउपकार करणारी नदी ती कुणाला मिळते कुणाला मिळते समुद्राला मिळते समुद्राला मिळाल्यानंतर ती समुद्रामध्ये एवढी एकरूप होऊन जाते कि समुद्र कोणतं नदी कोणती हे कळत नाही गोड नदी खारट समुद्राला मिळते पण नदी कधीच म्हणत नाही मला मिळाला तो खारट समुद्र म्हणते का म्हणते का म्हणते का नाही तशी मुलगी म्हणते तुला कितीही खारट समुद्र मिळू दे आई म्हणते मुलीला पण तरी सुद्धा त्या नदीप्रमाणे तू तक्रार करायची नाही विठल विठल मग आता महत्वाचा मुद्दा काका कीर्तनाला आले बर का एकाला आवड असते परमार्थाची तर एकाला नसते इथून जरा बाजूला गेलो होतो काका कीर्तनाला आले मावशीनं काकांना बळस पाठवलं होतं जा जरा कीर्तनाला माझं कीर्तनामध्ये विषय चालू होता देवाला बायका सोळा हजार एकशे आठ सोळा हजार एकशे आठ बायकांचं वर्णन त्या काकांनी ऐकलं आणि काकांनी ऐकलं तसे काका घरी गेले मावशी झोपलेल्या होत्या झोपल्याला मावशीला उठले उठवलं अगं उठ मावशी उठल्या काय झालं लय गोड कीर्तन झालं काय झालं लय गोड कीर्तन झालं लय आवडलं मला कीर्तन आव पण काय आवडलं लयगोड कीर्तन झालं काय आवडलं कीर्तनातलं आजच्या ताईनं सांगितलं देवाला बायका सोळा हजार एकशे आठ मला लय आवडलं म्हणले मग काय मत आहे तुमचं म्हणले जर देवाला बायका सोळा हजार एकशे आठ होत्या तुमचं काय मत मग दोन चार तुझी परवानगी असली तर मावशीला म्हणताय मावशी म्हणले असं आहे का म्हणजे हमारीच बिल्लीवर हमकोच मी म्हणजे बरं मीच कीर्तनाला पाठवलं हो हेवरून मलाच म्हणताय की अजून एक दोन केला तर चालेल का पण मावशी म्हणजे साधी बोळी नव्हती मावशी चांगली कीर्तन प्रवचन ऐकणारी होती मावशी म्हणले काय मत तुमचं अजून एक दोन माझी परवानगी असली तर हो मी परवानगी देते पण माझी एक गोष्ट ऐका म्हणे काय तुम्ही रात्रीच्या कीर्तनात ऐकलं देवाला बायका सोळा हजार एकशे आठ म्हणून तुम्हाला इच्छा झाली अजून एक दोन करायची म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये काम आवरले सगळ्या महिला मंडळींनी पैसे जमा केले आणि पैसे एकत्रित करून आम्ही पण एक सुंदर असा सोहळा ठेवला एक ग्रंथ लावला एक महात्मे बोलावले तो ग्रंथ सांगण्याकरता त्या ग्रंथाचं नाव होतं पांडव प्रताप ती कथा सुरू झाली आणि त्या पांडव प्रताप नावाच्या कथेमध्ये त्या महाराजांनी कथाकारांनी सांगितलं होतं एक द्रौपदी तिला पती तिला पती पाच काका म्हणले तूच, काय म्हणणं हे म्हणले जास्त नाही पण अजून एक दोन म्हणले तेरी बिचूप मेरी बिचूप कोणाला काही सांगू नको याला म्हणतात देवाच्या बायका ज्या सोळा हजार एकशे ऐकायच्या आणि ह उच्चारायचं भानगडीत पडायचं नाही आणि उच्च आचरण करायचं असेल तर चरितम रघुनाथस्य सतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुनाशनम रामाच्या चारित्राचं आचरण करायचं विठल विठल म्हणून आजच्या कृष्ण याच्या चारित्राचं फक्त आपल्याला उच्चार करायचंय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गोकुळामध्ये चरित्र करत असताना तिथे काही गवळणी होत्या काही गोपाळ होते काही गाई होत्या तिघांना देवानं सुख दिलं गोकुळामधल्या ज्या गवळणी होत्या त्या गोकुळात तीन प्रकारच्या गवळणी होत्या तीनच गवळणी जास्त गवळणी गोकुळात नव्हत्या आणि तीनच गवळणी या इंदोरे गावामध्ये आहेत इथे सुद्धा चौथी गवळण इथे सुद्धा चौथी बाई नाहीये कुठे इंद्रामध्ये तीनच बाई आहे कोणत्या कोणत्या कुणी सुना कुणी लेकी कुणी स्वतंत्रता कुणी सुना कुणी लेकी आणि कुणी सासवा तीनच गवळणी तिथे होत्या आणि तीनच महिला इथे कुणीतरी सुनाय कुणीतरी सासवाय आणि कुणीतरी लेकी आहे जिला पूर्ण स्वातंत्र्य ती सासू जिला अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य ती लेख आणि जी पूर्ण पारतंत्र्यात आहे तिला म्हणतात तिला म्हणतात